राष्ट्रवादी काँग्रेसने तर नरेंद्र मोदी यांचा इतका धसका घेतलाय की आता मोदींच्याच वाटेवर ते देखील चालायला लागलेले आहेत। निवडणुकीतील मोदींच्या प्रभावी वापराचं आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही अनुकरण करायला सुरुवात केलेली आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सपाटून मार खाल्ला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दारोदार फिरत मत मागत होते, तर दुसरीकडे नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते पारंपरिक प्रचारासोबतच सोशल मीडियावरही जोरदार भर देत होते। स्वतः नरेंद्र मोदींनी या प्रचार तंत्राचा मस्त वापर केला। राष्ट्रवादी काँग्रेसने पराभवाचं आत्मचिंतन केलं आणि त्यांना पराभवामागे सोशल मीडियाचा वापर न करणं हे प्रमुख कारण असल्याचं जाणवायला लागलं। आम्ही सगळे रस्त्यावर प्रचार करत राहिलो आणि मोदी घरातल्या टीव्हीवर पोहोचले, त्याचा जो परिणाम आहे त्याचा परिणाम फार मोठा आम्हाला जाणवला। आणि प्रसार माध्यमांचा जगाच्या पाठीवर अमेरिकेच्या नंतर पहिल्यांदाच एवढा चांगला वापर नरेंद्र मोदींना करता आला असं माझं मत आहे। आम्ही ट्रॅडिशनल प्रचार पद्धतीवर जास्त अवलंबित राहिलो आणि प्रसार माध्यमांचा वापर करण्याचं भान आम्हाला त्यांच्या एवढं राहिलं नाही हे मी मान्य करतो। आणि पराभवाची जी अनेक कारण आहेत त्यातलं पहिलं सगळ्यात मोठं कारण हे मला स्वतःला वाटतं। आणि म्हणूनच आता अनिल देशमुखांसारखे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दररोज फेसबुकवर चॅटिंग करायला लागलेत, फेसबुक ट्विटरच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधायला लागलेत। लोकसभेचे निकाल आल्यानंतर मी लाईव्ह चॅटवर नाही त्या पहिले पाहतो, कारण की सोशल मीडियाचं महत्व सगळ्या लोकांना आता कळलेलं आहे। लहान लहान गावात लोक फेसबुकवर इंटरॅक्ट करतात, ट्विटरवर इंटरॅक्ट करतात, व्हॉट्सअपवर इंटरॅक्ट करतात, त्याच्यामुळे आता सोशल मीडिया शिवाय दुसरा पर्याय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा दुसरा पर्याय आता नाही आहे। मात्र जाणकारांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसला उशिरानं जाग आली आहे, कारण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये फार थोडं अंतर आहे। जो प्रभाव मोदी आणि भाजपनं मतदारांवर पाडलेला आहे तो पुसून आपला ठसा उमटवणं कठीण असल्याचं मत